नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जमील कॉलनीमधील एका घराचे दार उघडे असल्याचे पाहून अज्ञात महिलेने घराच्या आत प्रवेश करून टेबलवर ठेवलेल्या पर्समधून नगदी 1000 रुपये तसेच पॅन कार्ड व 2 मोबाईल असा एकूण 17,000 रुपयांचा माल चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विजयनगर नाल्याजवळून एक पती पत्नी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या एका स्प्लेंडर गाडीवरील युवकाने गळ्यातील 20 ग्रॅम सोन्याची चेन अंदाजी किंमत 30,000 रुपये हिसकावून नेली. स्प्लेंडर गाडी निळ्या रंगाची होती व युवकाने आपला चेहरा दुपट्ट्याने बांधलेला होता. घटनेची तक्रार पीडित महिलेने राजापेठ पोलीस स्टेशनला दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी आशिष राजकुमार बागडे वय 25 वर्षे राहणार रेल्वे हाऊस जवळ हा सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान अंधारात हबीब टी स्टॉलच्या मागे आपले अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसला असता बडनेरा पोलीस स्टेशनचे ASI गजानन बोरवाल यांना आढळून आला. त्यांनी चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नसल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास बडनेरा पोलीस करीत आहे. वलगाव येथील रहिवाशी ऋषिकेश विजयराव गुगलमाने हे वलगाव रोडने फिरायला गेले असता त्यांच्यासोबत त्यांचे मामा आकाश बाबूराव खंडारे हे त्यांची मोटरसायकल क्रमांक MH 27 BU 73 75 हिरो CD डिलक्स या गाडीने अकोला येथे जात असताना चांदूर बाजारकडून पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप 0075 या क्रमांकाची ही भरधाव वेगाने येऊन होंडाला जबर धडक दिल्याने आकाश अंबोरे खाली पडले. त्यात त्यांना जबर मार लागला. त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातानंतर आरोपी पळून गेला आणि उपचारादरम्यान आंबोरे यांचा मृत्यू झाला. फिर्यादी सदर घटनेची तक्रार वलगाव पोलीस स्टेशनला दाखल केल्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीमनगर अमरावती येथील एका महिलेचे पती नामे दाविद मनोहरे यांनी आपल्या घरी महिला एकटी असताना तिला शिवीगाळ करून माझ्यासोबत राहू नको, मला सोडचिट्टी दे असे म्हणून तिला पेनाने डाव्या कानावर मारून जखमी केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.